औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी विविध कामांचा आढावा घेतल्यानंतर सामान्य रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांशी संवाद देखील साधलाय. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे नेमके कोणत्या भागामध्ये भेट देणार याबाबत अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याने कालपासून संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. आज सकाळी आयुक्तांचे हिंगोलीमध्ये आगमन झाले. जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी विविध कामांचा आढावा घेऊन कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद देखील साधला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सीईओ राधा विनोद शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर प्रसाद श्रीवास यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. हिंगोलीमध्ये अपुरे मनुष्यबळ असताना कोरोनाग्रस्त रुग्णांवर अतिशय आस्थेवाईकपणे उपचार करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्टरांचे त्यांनी कौतुक केलंय. त्यांनी आज पेशंट्स बघितले, तिघ चौघ जण सिरियस आहेत. चांगली व्यवस्था केलेली आहे, काळजी घेत आहेत. काही इंजेक्शन जसे नवीन निघालेत रेमडेसिवीर किंवा टोसिलीझुमॅब वगैरे, तर ते आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो ते ताबडतोब मागून घ्यायला. मला तर दोन पेशंट जास्त सिरियस आहेत, त्यांनाही मी बघितलं. तर डॉक्टर आहेत, प्रयत्न करत आहेत. त्यांचा काही एक्सरे बॅड आहे का फोन? सॅच्युरेशन O2 वरच मेंटेन होते. सध्याच त्यांना ऑक्सिजन द्यावा लागतं. धक्कादायक बाब अशी आहे सर, या भागामध्ये म्हणजे यूज केलेले ग्लोव्स वगैरे, हँड ग्लोव्स, मास्क, निदान वगैरे सर्व आढळत आहे. वास्तविकता यूज केलेले सर, सांगतो ते करायला. उचलून घ्या सगळं आणि बायोमेडिकल वेस्टचे जे नॉर्म्स आहेत ते पाळा, ठीक आहे? त्यांना एखाद्याचं इन्फेक्शन स्प्रेड होईल. तिकडचं सेंटर पाहिलं ना सर? तिकडलं पाहिलं. नर्सेस खूप चांगलं काम करतात. एवढं कमी स्टाफ असताना एवढं डेडिकेशन आहे. नर्सेस आणि डॉक्टर्स खरंच खूप चांगलं काम करतात. आणि त्यांना सरांनी सगळं सांगितलं, सर्व पाहिलं आणि आयसीयूमध्ये सर गेले आणि तिथं सगळ्या पेशंटची पाहणी केली व पेशंटला बोलले त्यांनी 2 मिनिटं आणि सर्व स्टाफ लोकांचं सिस्टरांचं कौतुक केलं. आणि वर्षा गायकवाड मॅडमनी आमची खूप स्तुती केली म्हणे. औरंगाबाद त्या ठिकाणी सर्व स्टाफला सांगितलं की अशाच काम तुम्ही करत जा, इथले जसं स्टाफ काम करत आहे असं त्यांनी सांगितलं. आणि सर्व डॉक्टर लोकांचं आणि सिस्टर लोकांचं खूप अभिनंदन केलं. आज सरांनी तुमचं कौतुक केलं तुमच्या कामाचं, तर काय सांगा तुमचा हा जो वेग आहे कामाचा काय फिरणार आता? सर आता अजून दुगुणित आणि 4 पटीनं आम्ही काम करण्याच्या एरीतला आहोत. जेवढं आजपर्यंत करत होतो आणि जेवढं आम्हाला कोणी पण म्हणत होतं की तुम्ही करत नाही करत, पण आमच्या आज कामाला यश आलं असं वाटतं. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.